कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आणि एकाच दिवशी 2 विश्वविक्रम करणारी भारतातील एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल लाड. अनुभवी शिक्षक वर्ग, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य तसेच बालवाद्य वृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त तसेच मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र, इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश, चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. कोल्हापूर इथं होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्प मेळाव्यास सोलापूर शहरातून हजारो कार्यकर्ते रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा कोल्हापूरला संकल्प मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं कोल्हापूरला रवाना होत आहेत. दरम्यान सोलापुरातून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते कोल्हापूरला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी 7 रस्ते इथल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते कोल्हापूरकडे मार्गस्थ झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी व्यसनमुक्ती सेलचे शहराध्यक्ष ज्योतिबा गुंड यांनी आपल्या शरीरावर केलेलं राष्ट्रवादीचं नक्षीकाम सर्वांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं. या मेळाव्यासंदर्भात शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष पवार, नलिनी चंदेले यांनी अधिक माहिती दिली. आज कोल्हापूरमध्ये संवाद यात्राचा सांगता समारंभ आदरणीय आमचे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सांगता होणार आहे. त्या सांगत्याच्या समारंभात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,00,000 वर कार्यकर्ते त्या ठिकाणी एकवटीने जाणार आहेत आणि त्या ठिकाणी सर्व मंत्रीगण राष्ट्रवादी पक्षाचे आणि ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित राहणार आहेत. आणि या सर्व कार्यकर्त्यांना, 1,00,000 कार्यकर्त्यांना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब हे संबोधित करतील आणि त्याच्यासाठी आपण या सोलापूर शहरामधून 1,000 कार्यकर्ते महिला आणि पुरुष मिळून 1,000 कार्यकर्ते आम्ही निघालेलो आहोत आणि त्या ठिकाणी त्या परिसंवादाच्या यात्रेस आम्ही सामील होणार आहोत. आणि आम्ही हे सर्वजण पवारसाहेबांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आणि या आनंदामध्ये आम्ही पवारसाहेबांच्याकडे आम्ही कोल्हापूरला निघालेलो आहोत. आदरणीय राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा ही आख्या महाराष्ट्रभर प्रत्येक विधानसभा वाईज घेण्यात आली. त्याचा सांगता समारंभ, संकल्प सभा ही कोल्हापूर येथे होत आहे. या सभेला राज्यभरातून 1,00,000 जनसमुदाय एकवटतो आहे. आदरणीय आमचे दैवत शरदचंद्रजी पवारसाहेब यांचं मार्गदर्शन या सभेला लाभणार आहे आणि ते मार्गदर्शन घेण्यासाठी राज्यातले सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यांचे राष्ट्रवादी प्रेमी सर्व आज कोल्हापूर येथे जमत आहेत. कोल्हापूर शहरातून अध्यक्ष भारत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 1,000 कार्यकर्ते पदाधिकारी या संकल्प सभेला जात आहेत. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये परिसंवाद यात्रा आहे. महाराष्ट्रभर प्रत्येक गावोगावी जयंत पाटील साहेब, पूर्ण मंत्री महोदय, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वजण प्रत्येक गावोगावीमध्ये शेतकऱ्यांपर्यंत, युवकांपर्यंत पोहोचून
त्यांचे काय प्रश्न आहे त्यांनी जाणून घेतले आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी घराघरापर्यंत जाऊन राष्ट्रवादीचे विचार, आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार, आदरणीय अजितदादा पवार साहेबांचे विचार घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणात सभा आयोजित करण्यात आली आहे. आणि ही आता ही आमची जी सभा आहे कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात आहे आणि या सभेला सोलापूर शहरातून जवळजवळ हजारोंनी कार्यकर्ते आणि जनता कोल्हापूरला सहभागी होणार आहे. अध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांचे राज्यभर संवाद यात्रा सुरू होती, त्याचा समारोप आज कोल्हापूर येथे होत आहे. आणि या सभेमध्ये आदरणीय आमचे नेते शरदजी पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत. आता हा मेळावा महाराष्ट्रातील जनतेला नेमकं काय हवं आहे त्याचं उत्तर विरोधकांना देण्याच्या निमित्तानं हा यशस्वी होणार आहे याची मला खात्री आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून देखील हजारोच्या संख्येनं आम्ही त्या ठिकाणी जात आहोत आणि येणारा भविष्यकाळ महाराष्ट्राचा हा पुरोगामी विचाराचा असेल नक्कीच याची या मेळाव्याच्या निमित्तानं खात्री होणार आहे आणि विरोधकांची तोंडं नक्कीच बंद होतील. या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, माजी महापौर महेश कोटे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, किसन जाधव, बिजू प्रधाने, सुहास कदम, सुनीता रोटे, सायरा शेख, मंदाकिनी तोडकरी, मनीषा नलावडे, सुनंदा साळुंके, लता ढेरे, प्रमोद भोसले, निशांत साळवे, बसवराज कोळी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा यात सहभाग होता.